नमस्कार, आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत करते. मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक. सततची धावपळ, अवेळी खाणं, अपुरी झोप या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. त्यात सुद्धा आपलं हृदय हे सर्वात नाजूक असल्यामुळे हृदयावरती याचा जास्त परिणाम होतो. अनेकांना लहान वयातच हृदयाशी संबंधित आजार झालेले पाहायला मिळतात आणि आज आपण हृदयविकार याविषयी चर्चा करणार आहोत. तर हृदयविकार हा आपला आजचा विषय आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर निखिल परचुरे. डॉक्टर, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये. नमस्कार. डॉक्टर निखिल परचुरे हे अपोलो हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. खरं तर डॉक्टर, आपण बघतोय सध्या जीवनमान बदललेलं आहे आणि त्याचा परिणाम हा अर्थातच आपल्या शरीरावरती होतोय आणि हृदयविकार हा खूप लहान वयामध्ये आपल्या लोकांना पाहायला मिळतोय जास्तीत जास्त होताना. हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मला. मी गेल्या 25 वर्षे लंडनमध्ये काम करतो आहे आणि तिथे मी किंग्स कॉलेज हॉस्पिटलला कन्सल्टंट आहे सिनियर कार्डिओलॉजिस्ट म्हणून. तिथे काय बघितलं मी की आमच्याकडे ॲव्हरेज एज ऑफ हार्ट अटॅक 75 वर्ष आहे, अमेरिकेत 65 वर्ष आहे, पण इथे हिंदुस्थानात आमच्याकडे ॲव्हरेज एज ऑफ हार्ट अटॅक 52 वर्ष आहे. त्यामुळे आम्ही बघितलं की 25% पेशंटचं हार्ट अटॅकचे आर बिलो द एज ऑफ 35 आणि जवळजवळ 40-50% पेशंट्स ते 50 लहान असेल. तर त्यामुळे फार एक महत्त्वाचा प्रश्न असा होतो की हे जे आमचे पेशंट्स आहेत हार्ट अटॅकचे, दे आर इन देअर प्रोडक्टिव्ह इयर्स. तर हा फक्त त्यांचाच फक्त प्रॉब्लेम नाही आहे, हा पुढच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम बनतो. कारण पेशंट्स अमेरिकेत किंवा इंग्लंडला ते रिटायर्ड पेशंट्स आहेत, त्यांची मुलं मोठी होऊन निघून गेलेली आहेत, त्यांच्यावर काही लायबिलिटीज नाही आहेत. पण इथे कम्प्लीटली डिफरंट सिनारी असतो. आमच्याकडे पेशंट्स यंग असतात. गेल्याच महिन्यात माझा पेशंट एक 25 वर्षाचा पेशंट आहे, त्याला हार्ट अटॅक आमच्याकडे आला. तर हा द होल सिनारी आमच्याकडे हिंदुस्थानात टोटली डिफरंट आहे. याची पुष्कळ कारणं असतात, पण ते आपण बोलूच त्याबद्दल. अगदी. पण निदान म्हणजे डायग्नोसिस सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, जे अर्थातच डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला ते सहज शक्य. पण कसं डायग्नोसिस होत असतं नेमकं हार्ट डिसिजेसमध्ये? हा फारच महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला हा. कारण पेशंट जसा आमच्याकडे येतो, एक व्यक्ती आमच्याकडे आली हार्ट अटॅक होऊन आज, तर कालपर्यंत ती व्यक्ती पेशंट नव्हती. ती एक व्यक्ती, एक नॉर्मल व्यक्ती होती, हु वॉज एन्जॉईंग द लाईफ विथ द फॅमिली. बाहेर जात होती ती व्यक्ती, कामावर जात होती अँड लाईफला एन्जॉय करत होती. पण सडनली ती व्यक्ती आता पेशंट बनली, हार्ट अटॅक झाला. तर हा एक कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट असतो. पण तो एकदम झाला त्याच्या मागे कित्येक वर्ष हा हार्ट अटॅक निर्माण होतोय हळूहळू. आणि तो कशामुळे होतो त्याची काही कारण, पुष्कळ कारण आहेत. काही असे फॅक्टर्स असतात ज्यांना आम्ही रिस्क फॅक्टर्स म्हणतो. त्यातलं हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्मोकिंग, हाय कोलेस्ट्रॉल, फॅमिली हिस्ट्री आणि एक अनहेल्दी डाएट आणि अनहेल्दी लाईफस्टाईल, या सगळ्यांचा एक मिक्सचर हळूहळू तुमच्या हार्टच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करायला लागतो. त्याचे पुष्कळसे आपल्या सायन्स पण कळतात, पण कारण आम्ही इतके बिझी आहोत आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि एव्हरीडे लाईफमध्ये, पुष्कळ आम्ही इग्नोर करतो. पण द कॉमनेस्ट सिम्पटम हार्ट डिझीजची ती एक पेन इन द चेस्ट किंवा टाइटनेस इन द चेस्ट. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा चालताना तुम्हाला दम लागायला लागतो, कधी चेस्ट पेन व्हायला लागतं, तो एक पहिली सिम्पटम असते. आणि इफ यू आर लकी तुम्हाला ही सिम्पटम चालता फिरताना व्हायला लागते. दॅट गिव्ज यू टाइम की तुम्ही डॉक्टरकडे जाता. पण डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतात, हे विचारतात तुमचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत, ECG करतात, एक्सरसाइज टेस्ट करतात, एको करतात, आणि त्यांना असं वाटतं की या पेशंटला आतमध्ये ब्लॉकेज असेल, ट्रीटमेंट सुरू करतात आणि त्यांना ॲन्जिओग्रामचा सल्ला देतात. तर डायग्नोसिस एक सिम्पल असते, पण डायग्नोसिससाठी मेन म्हणजे पेशंटशी बोलणं, त्याची नीट हिस्ट्री घेणं, त्याचं सगळी रिस्क फॅक्टरचं प्रोफाईल बघणं अँड काही बेसिक टेस्ट करणं. तर डायग्नोसिस सिम्पल आहे, फक्त पेशंटशी बोलून नीट हिस्ट्री घेऊन. अगदी. पण आता नवीन टेक्नॉलॉजीज खूप आलेल्या आहेत आणि त्याचा सुद्धा खूप फायदा होतोय, तर कोणकोणत्या अशा नवीन टेक्नॉलॉजीज ज्याचा वापर केला जातोय सध्या आणि फायदाही होतोय?
टेक्नॉलॉजीचं ॲडव्हान्समेंट इतकं जास्ती झालेलं आहे आजकाल, त्याप्रमाणे कार्डिओलॉजीमध्ये सर्वात जास्ती टेक्नॉलॉजीचं ॲडव्हान्समेंट झालेलं आहे. तर आजकाल आम्ही कोरोनरी अँजिओग्राम करतो, हे एक डाय टेस्ट आहे. त्यामध्ये आम्ही रिस्टच्या आर्टरीमधनं किंवा ग्रॉइनच्या आर्टरीमधनं हार्टमध्ये जातो एक ट्यूबनी आणि डाय इंजेक्ट करतो आणि एक्सरे कॅमेरा तुमचे त्याचे पिक्चर्स घेतात. हा एक इन्व्हेसिव्ह टेस्ट असते. पण आता काय झालं आहे की सी टी स्कॅननी आम्ही टेस्ट करतो. सी टी स्कॅनचे ॲडव्हान्समेंट इतकं जास्ती झालं आहे की त्याला आम्ही 2256 स्लाइस सी टी म्हणतो. त्यांनी तुमचं हार्टचं अँजिओग्राम आम्ही घेतो विदाउट गोईंग इन टू द हार्ट. एक ती नवीन डेव्हलपमेंट आहे. ड्युरिंग अँजिओप्लास्टी आम्ही हार्टच्या आर्टरीजच्या आतमध्ये इमेजिंग करतो, हे बघायला की हार्टच्या आतमध्ये किती ब्लॉकेज आहे. हे नवीन डेव्हलपमेंट झालं आहे आमचं, एक ओ सी टी म्हणतो त्याला आम्ही, किंवा त्याला आम्ही म्हणतो इंट्रावॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड. तिथे ओ सी टीचं मशीन आमच्या नवी मुंबई हॉस्पिटलमध्ये आहे, त्याने मी थ्री डायमेन्शनल पिक्चर बघू शकतो. आणि ते अशी टेक्नॉलॉजी फक्त आमच्याचकडे आहे इथे हिंदुस्थानामध्ये. पण एकतर बदलती जीवनशैली आहे आणि त्याचा परिणाम हा सगळा होताना असा पाहायला मिळतोय, तर काय महत्वाचं म्हणजे रुग्णांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल जे आहेत ते होतात त्याच्यामुळे हा परिणाम सगळा दिसतो. मेन कारण म्हणजे की प्रत्येक व्यक्ती आजकाल जॉबसाठी वेगवेगळ्या ठिकाणी असते, त्यांच्याकडे वेळ नसतो, म्हणून फूड पण फास्ट झालेलं आहे. त्याला आम्ही फास्ट फूड म्हणतो. आता फास्ट फूड विभिन्न प्रकाराचं असतं आणि आपल्या जॉबच्या प्रमाणे ती व्यक्ती खाणं पिणं राहणं चालणं फिरणं हे त्यात फिट करायला लागते. बरोबर. तर पहिलं कारण म्हणजे हे लाईफस्टाईल इज सो फास्ट दॅट एव्हरीथिंग हॅज बिकम फास्ट इन्क्लुडिंग फास्ट फूड. त्यामुळे जो आम्हाला आहार मिळत होता पहिले सिम्पल आहार डाळ भात भाजी पोळी ते खाणं आमचं कमी झालंय आजकाल आणि अनहेल्दी डायट सुरू झालेली आहे. मी ब्लेम करत नाही, वन्स इन अ वीक एन्जॉय करणं काही, पण त्याला जर का अब्यूज झालं तर त्याचा आमचा असा प्रभाव लागतं. दुसरा प्रॉब्लेम काय आमच्याकडे, पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तिसरा प्रॉब्लेम स्ट्रेस. तर स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, फास्ट पेस लाईफ, अनहेल्दी डाएट आणि आमच्याकडे वेळ नाही एक्सरसाइज करायला, हे सगळे बरोबर मिळून येतात आणि त्यामुळे आम्हाला हा असा आजार व्हायला लागतो. अगदी. पण ह्यात सगळ्यात महत्वाचं की आता काळजी घेणं म्हणजे प्रिव्हेन्शन्स काही आहेत जे आपण घेऊ शकतो आणि जसं म्हणतोय की तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळते, तर काय प्रिव्हेन्शन्स आहेत तुम्ही खास करून सांगाल, सुचवाल? तुम्ही बरोबर विचारलं. हिंदुस्थानातले जे पेशंट्स आहेत, हार्टचे पेशंट्स किंवा पेशंट्स पण नाही, नॉर्मल व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही काय बघितलं की प्रमाण जे आहे रिस्क फॅक्टर्सचं, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, या तिघांचं प्रमाण फार जास्ती आहे. जर का आम्ही असं बर्डन बघितलं सोसायटीमध्ये आपल्या समाजात, तर प्रोबेबली हिंदुस्थानामध्ये जी सोसायटी आहे त्यात द बर्डन ऑफ रिस्क फॅक्टर्स हायेस्ट आहे पुढच्या वर्ल्डमध्ये. आणि ब्लड प्रेशर, डायबिटीज अँड हाय कोलेस्ट्रॉल हे अनरिकग्नाइज जात आहेत. ज्या लोकांना रिकग्नाइज झालं आहे ते लोक त्याचा नीट ट्रीटमेंट घेत नाही आहेत. तुम्हाला एक फक्त मी एक एक्झाम्पल देतो. हार्ट अटॅकचं प्रमाण जर का मी डिफरंट स्टेट्स ऑफ इंडियामध्ये बघितलं तर सर्वात जास्ती हार्ट अटॅक मुंबईत होत आहेत आणि महाराष्ट्रात होत आहेत. मुंबईमध्ये 40% पॉप्युलेशनला हाय ब्लड प्रेशर आहे. फर्दर 30% पॉप्युलेशनला आम्ही म्हणतो की प्री हायपर टेन्शन आहे, म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल नाही आहे, खूप हाय पण नाही आहे, मध्ये आहे. तर तसं बघितलं 70% पॉप्युलेशनचं ब्लड प्रेशर ॲबनॉर्मल आहे. आम्ही मीठ खूप जास्ती खातो, आमचं वेट पण आज वाढलेलं आहे. जवळजवळ 25% पॉप्युलेशन आमची आम्ही म्हणतो प्री डायबिटीज म्हणतो, म्हणजे ते मी म्हणतो असं की होल ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज ऑन द रोड टू बिकम डायबेटिक. जवळजवळ 30% ऑफ आमची पॉप्युलेशन जी आहे ती डायबेटिक आहे. तर फक्त जर का आम्ही रेकग्नाइज केलं की आमच्या समाजात किती लोक आहेत ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे आणि त्यांना बरोबर ट्रीट केलं, तर हे जे पेशंट्स आहेत
ते हार्ट अटॅककडे जाणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे टू रिकॉग्नाइज मेडिकल प्रॉब्लेम्स आणि त्यांना ट्रीट करणं. दुसरी लाईफस्टाईल त्यांचं बघणं. लाईफस्टाईल सिम्पल म्हणजे रोज जर का आम्ही 20 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग करायला लागलो दॅट सफिशियंट एव्हरी डे. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे की अशा वॉकिंगनी ज्यांनी तुम्हाला थोडा दम लागायला लागतो, घाम यायला लागतो आणि तुमचं हार्ट रेट वाढायला लागते, अशी वॉकिंग 20 मिनिटं रोज. जवळजवळ 2 लिटर पाणी रोज पिणे. फ्रूट्स खाणे. आमच्याकडे आम्ही इंग्लंड म्हणतो 5 फ्रूट खाल्ले पाहिजे रोज. आणि भाज्या खाणं, ग्रीन व्हेजिटेबल्स खाणं आणि थोडेसे नट्स खाणं. जर का हे आम्ही हळूहळू करायला लागलो तर त्याचा इम्पॅक्ट फार मोठा होतो आणि एक प्रिव्हेंशन ऑफ हार्ट डिझीज त्यांनी होता. खरं तर तुम्ही म्हणता की उंबरठ्यावरती बरेचसे लोक आहेत जे ह्या सगळ्या प्रकारामुळे अक्षरशः तिथपर्यंत पोहोचतील, पण मुळातच काही काळजी घेणं, तुम्ही तर काही काळजी सगळ्या महत्वाच्या काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण यामध्ये जसं स्ट्रेस आहे किंवा अनेक गोष्टी ज्या आगांतुक येत असतात आणि त्याच्यामुळे त्रास वाढत असतो, काय सजेस्ट कराल तुम्ही की इथपर्यंत म्हणजे अगदी डॉक्टरचा दरवाजा ठोठवण्याची वेळ न येण्यापूर्वीच काही गोष्टी ज्या तातडीनं करणं गरजेचं आहे, कुठली लक्षणं स्वतःहून लक्षात घेणं गरजेचं आहे कुठल्याही व्यक्तीसाठी? काय तुम्ही बरोबर सांगितलं की पुष्कळ उंबरठ्यावर आहेत, अगदी बरोबर तुम्ही म्हटलं. एकदम सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या समाजाला अप्रोच बदलण्याचा फार जरूर आहे. सध्या काय होतं आमच्या समाजात की जोपर्यंत आम्हाला काही खूप दुखायला लागत नाही तोपर्यंत आम्ही डॉक्टरकडे जात नाही, किंवा दुसऱ्या शब्दात म्हटलं तर जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खाण्यास सुरुवात करत नाही आम्ही. तर पहिला अप्रोच बदलण्याचा फार जरूर आहे मला आणि आम्ही हेल्थ चेकअप करण्याची फार जरूर आहे मला. त्यामुळे काय कळेल की कोणा ब्लड प्रेशर आहे, कोणा डायबिटीज आहे, कोणा कोलेस्ट्रॉल आहे. आम्हाला आपलं वेट बघण्याची फार जरूर आहे. तसं आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो ना की वी नीड टू शो मिरर टू एव्हरीबडी. स्वतः आपल्या मिररमध्ये बघायला पाहिजे आम्हाला की आम्हाला काय त्रास आहे. म्हणजे जर का दुखत नाही आम्हाला ह्याचा अर्थ नाही की आम्ही हेल्दी आहोत. आणि त्यानंतर मग बघायला पाहिजे आम्हाला की आम्ही काय जेवतो, काय खातो, किती एक्सरसाइज करतो आणि आम्ही काय आमच्याकडे वेळ आहे का रिलॅक्स करण्यासाठी. रिलॅक्स कॅन बी सिम्पल मेडिटेशन. काही लोकांना रिलॅक्स करणं म्हणजे म्युझिक ऐकणं. काही लोकांना रिलॅक्स करणं म्हणजे जिममध्ये जाणं. हे सगळं फार जरुरी आहे कारण प्रत्येकाचा कुठे ना कुठे त्याच्यामध्ये वाटा आहे. एक स्ट्रेस, पोल्युशन, डाएट, फूड आणि रिस्क फॅक्टर्स. राईट, अगदी खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि या संदर्भात अजूनही बोलायचं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. हृदयविकार याविषयी तुमचे जरी काही प्रश्न असतील तर तुम्ही डॉक्टर निखिल परचुरे यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी टीव्ही स्क्रीनवरती उपलब्ध असलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण हृदयविकार याविषयी चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर निखिल परचुरे. डॉक्टर, मगाशी खरं तुम्ही तरुणांच्या संदर्भातले किंवा काही महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत, पण या सगळ्यामध्ये ट्रीटमेंट सुद्धा तेवढीच महत्वाची आणि सध्या डेव्हलपमेंट खूप झालेली आहे. काय नवीन ट्रीटमेंट्स पाहायला मिळतात ज्याच्या डेव्हलपमेंट झाली आहे? हृदयविकाराची ट्रीटमेंट म्हणजे मोस्टली इज फोकस्ड ऑन ब्लॉकेजेस ऑफ द हार्ट आर्टरीज. जे आपल्या हृदयाच्या आर्टरीज आहेत त्याच्या ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि मग रक्ताचा पुरवठा तर हार्टच्या मसला नीट होत नाही, त्यामुळे चेस्ट पेन होतं, त्यामुळे हार्ट अटॅक्स होतात. एकदा जर काय मला कळलं की पेशंटला ब्लॉकेजेस आहेत, मग त्या ब्लॉकेजेसला अनब्लॉक करायचं बलूननी आणि त्यामुळे स्टेंट लावायची. म्हणजे स्टेंट म्हणजे लावून ती आर्टरी ओपन राहते आणि त्या रक्ताचा पुरवठा नीट होतो. आता ही ट्रीटमेंट करण्यासाठी 2 ट्रीटमेंट असतात. या तर बायपास सर्जरी करावी लागते किंवा अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटिंग करावी लागते. इंग्लंडला 2004 पर्यंत 90% पेशंट ज्यांना 3-4 आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस असतात त्यांना बायपाससाठी आम्ही रेफर करत होतो. पण आफ्टर 2004 हा डेटा म्हणजे स्टॅटिस्टिक्स बाहेर निघालं की 85% पेशंट्स ज्यांना मल्टिपल ब्लॉक्स असतात त्यांना आम्ही फक्त अँजिओप्लास्टी स्टेंटिंगनी करतो आहे. हे का संभव झालं? कारण जी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झाली स्टेंटच्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि अँजिओप्लास्टी टेक्नॉलॉजीमध्ये,
त्यांनी जे आम्ही रिझल्ट देतो आजकाल एंजियोप्लास्टीनी दे आर इक्वल टू बायपास ऑपरेशन. बायपास पण एक परमनंट सॉल्युशन नाही आहे. जर का नीट बघितलं तर व्हीनस ग्राफ्ट जे असतात बायपासचे ते ॲट द एंड ऑफ वन इयर ते 40% ब्लॉक्स असतात. अच्छा. तर ॲट द एंड ऑफ 5 इयर्स ऑफ अ बायपास ऑपरेशन अबाउट 50-60% ऑफ ग्राफ्ट व्हीनस ग्राफ्ट आर ब्लॉक्ड. तर आउटकम जो पेशंट्सचे असतात आफ्टर बायपास ऑपरेशन हे बघावं लागतं आम्हाला की ॲट द एंड ऑफ 5 इयर्स किंवा 10 वर्ष ज्या लोकांची बायपास सर्जरी झाली होती त्यातले किती जिवंत आहेत. तर बायपास पण एक परमनंट सोल्युशन नाही आहे. अँजिओप्लास्टीमध्ये काय डेव्हलपमेंट झालं आहे आजकाल की स्टेंटचा साईज करेक्ट चूज केला आहे की नाही, त्याची लेंथ अँड त्याचा डायमीटर आणि त्यानंतर जेव्हा तो स्टेंट बसवला तो नीट बसवला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आजकाल आमच्याकडे एक आर्टरीच्या आतमध्ये इमेजिंग करण्याचं टेक्निक आहे, त्याला आम्ही OCT म्हणतो. आणि तो 3 डायमेन्शनली आम्ही चेक करू शकतो आणि असं पण चेक करू शकतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही एका टनलमध्ये आत जाऊन बघतोय तो स्टेंट नीट लागला की नाही, त्याला आम्ही 3D OCT म्हणतो. आणि या 3D OCT मुळे हे फार संभव झालं आहे की आम्ही स्टेंट अशा प्रकारे लावतो की ते परमनंट सोल्युशन असतं, म्हणजे मिनिमम पॉसिबल रिस्क की स्टेंट पुन्हा ब्लॉक होतील असं या इमेजिंग टेक्नॉलॉजीमुळे. दुसरी टेक्नॉलॉजी काय असते की जेव्हा पेशंट हार्टअटॅक होऊन ब्लॉक होऊन येतात की त्यांच्या आर्टरीमध्ये ब्लड क्लॉट झालेलं असतं, त्या क्लॉटला आम्ही सक करून बाहेर काढून टाकतो. ही सक्शनची एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. एकदा आम्ही ब्लडला क्लॉट सक करून काढला की रक्ताचा पुरवठा सुरू होतो आणि मी आम्हाला दिसतं की त्याच्या आतमध्ये आपल्या आर्टरीमध्ये काय ब्लॉक आहे, मग तो ब्लॉक आम्ही बलूननी आणि स्टेंटनी काढून टाकतो. तर ही टेक्नॉलॉजी टू सक द क्लॉट आउट ॲट द टाइम ऑफ हार्ट अटॅक ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्याचप्रमाणे आता पॉसिबल आहे की किती पण आठवणी ब्लॉक्स असतील आप तुम्ही एंजियोप्लास्टी करू शकता. त्यासाठी 3 वस्तूची फार इम्पॉर्टंट असतात. एक तर डेडिकेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याप्रमाणे हॉस्पिटल बनवलेलं आहे, इक्विपमेंट तुमच्या सगळे आहेत की नाही हॉस्पिटल्समध्ये, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स्ड आणि स्किल्ड डॉक्टर्स ज्यांना हे सगळं करण्याची स्किल आहे. हे तिन्ही जर का एकदा बरोबर आले तर पेशंट्सना अशी टॉप ट्रीटमेंट मिळते की आज मला फार प्राऊड वाटतं की ज्या क्वालिटीची ट्रीटमेंट मी आपल्या पेशंटला इंग्लंडमध्ये देतो त्याच क्वालिटीची ट्रीटमेंट मी आपल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये देतोय आज, त्याबद्दल मला फार प्राऊड वाटतं. अगदी. आणि खरं तर अपोलो हॉस्पिटलमध्ये तुमच्यासारखे एक्सपिरियन्स्ड डॉक्टर आहे त्याचा फायदासुद्धा सर्वसामान्यांना होतोय. ह्यात आता आपण बायपास संदर्भात सुद्धा तुम्ही बोललात तर ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत तर त्याबद्दलही थोडं सांगाल. बायपास जर का तुम्ही बघितलं तर इट्स अ इन्वेझिव्ह प्रोसिजर, तुमच्या चेस्टला ओपन करून त्यावर करावं लागतं. तर त्याच्यामध्ये ॲनेस्थिजियाचा रिस्क असतो, त्याच्यामध्ये ऑपरेशनचा रिस्क असतो, इन्फेक्शनचा रिस्क आहे, तर ओव्हरऑल डेथ 1% रिस्क असते. तर या रिस्क ज्या आहेत ॲनेस्थिसियाची, चेस्ट ओपन करण्याची, ब्लिडिंगची आणि इन्फेक्शनची, हे 4-5 रिस्क एंजियोप्लास्टीमध्ये नाही आहेत. बायपासमध्ये पण आजकाल फार ॲडव्हान्समेंट झाली आहे की बायपास पहिले आम्ही आत्तापर्यंत हार्ट अँड लंगला मशीनवर टाकायचो, त्याला आम्ही बायपास मशीन म्हणतो, पंप, आणि मग एकदा हार्ट थांबलं की मग त्याला बायपास लावतो. पण त्यामध्ये बघितलं आम्ही की आउटकम त्याचा चांगला नसतो. मग नवीन डेव्हलपमेंट आली की हार्टला न थांबवता बायपास सर्जरी करायची. आता आणखी ॲडव्हान्समेंट आली की चेस्टला संपूर्ण ओपन न करता त्याला आम्ही मिनिमल ॲक्सेस सर्जरी म्हणतो, ती करतो आजकाल. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण ही स्किल सगळीकडे नसते, सगळ्यांच्याकडे नसते, त्यामुळे हॉस्पिटल्स लाईक अपोलो हॉस्पिटल फार इम्पॉर्टंट असतात, जे तुम्हाला वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट अवेलेबल आहे. कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स ऑपरेटर्स आहेत, इक्विपमेंट आहे, डेडिकेटेड स्टाफ आहे आणि डेडिकेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अगदी. आणि ही टेक्नॉलॉजी पण तेवढीच चांगली जी महत्त्वाची आहे आणि ती उपयोगी पडतीय सर्वसामान्यांना. यात आणखीन महत्त्वाची गोष्ट की रिस्क फॅक्टर जो असतो तो किती असतो आणि किती काळजी घेणं, म्हणजे कारण बहुतेकदा हार्टशी संबंधित कुठलाही आजार आहे म्हटल्यावर पेशंट्सच्या अवतीभोवतीचे लोक जास्त घाबरलेले असतात. तर अशा वेळेला तुम्ही अशा पेशंट्सना आणि त्यांच्या नातेवाईकांना काय सल्ला देऊ इच्छिता? आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो हार्ट अटॅकचा
टाइम इज ऑफ इसेन्स. आम्ही म्हणतो टाइम इज मनी, कारण एव्हरी सेकंड लॉस्ट मीन्स त्या पेशंटचे हार्ट मसल तितकंच डेथ होते आहे. तर आम्ही म्हणतो की जेव्हा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये येतो तिथून तो हॉस्पिटलमध्ये आम्ही जेव्हा त्याचं हार्टची आर्टरी ओपन करतो तो टाइम फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याला गोल्डन आवर म्हणू शकता की विद इन 60 मिनिट्स टू 90 मिनिट्स झालं पाहिजे. त्याला आम्ही म्हणतो डोअर टू बलून टाइम. म्हणजे जेव्हा पेशंट आला हॉस्पिटलमध्ये आणि मी केव्हा बलून इन्फ्लेट करून त्याचा आर्टरी ओपन केली, हा डोअर टू बलून टाइम जितका कमी असेल तितका पेशंट जास्ती फायदा होतो. डायरेक्टली इन टर्म्स ऑफ की त्या पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ आणि आयुष्य किती राहील ह्याच्यावर डिपेंड करतं. तर आम्ही जेव्हा पेशंट आल्याबरोबर आमचा फोकस असतो की कसं पेशंट पहिला कॅथलामध्ये घेऊन जाऊ. ड्युरिंग दॅट टाइम बाकीच्या नर्सेस अँड काउन्सिलर्स पेशंटच्या रिलेटिव्हला बसून बोलतात. अच्छा. कारण आम्ही काय काय म्हणतो कार्डिक रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम, त्यामध्ये पेशंटला पेशंटच्या रिलेटिव्हसला 4-5 सल्ले दिले जातात. फर्स्ट सल्ला इज की आपली लाईफस्टाईल कशी इम्प्रूव्ह करायची, औषधं कशी घ्यायची, किती दिवस घ्यायची, डिफरंट रिस्क फॅक्टर्स जे आहेत हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग यांना कसं इम्प्रूव्ह करायचं आणि कशी ग्रेडेड एक्सरसाइज करायची, हा सल्ला जो आहे कार्डिक रिहॅबिलिटेशनमध्ये हा पहिल्या दिवशीपासून सुरुवात करतो आम्ही. अच्छा. अँजिओप्लास्टीन सेंटिंगमध्ये करण्यामध्ये जो रिस्क आहे ती रिस्क कम्प्लिटली नेग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर टू जर का तुम्ही नाही केली अँजिओप्लास्टीन सेंटिंग जेव्हा पेशंट हार्ट अटॅकचा आला आहे त्यासाठी. तर तसं मी सांगितलं की हे कार्डिक रिहॅबिलिटेशन सल्ला जो आहे हा पहिल्याशी सुरू होतो. पेशंटला आम्ही मिनिमम 48 आवर्स हॉस्पिटलमध्ये ठेवतो, आम्ही डिस्चार्ज करतो. पण त्या पेशंटची ट्रीटमेंट पहिल्याशी सुरू झाली जी आहे ती जन्मभर चालणार होता. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की आपल्याला जपावं लागतं की तुम्ही काय खाताय, लाईफस्टाईल कशी आहे आणि नीट औषध तुम्ही घेता की नाही आणि ब्लड प्रेशर कंट्रोल्ड आहे की नाही, डायबिटीज कंट्रोल्ड आहे की नाही. खरं आहे, काही चुकीच्या सवयी असतात ज्याचा फटका जो आहे तो तेव्हा लक्षात येत नाही पण नंतर मात्र त्याचा त्रास व्हायला लागतो. मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या कशा दूर कराव्यात, अगदी आपल्याकडे थोडासा वेळ आहे, थोडक्यात काय सांगाल ह्या सगळ्यामधनं एक महत्त्वाचा संदेश तुम्ही काय देऊ इच्छिता पेशंट्सना? सर्वात इम्पॉर्टंट संदेश हाच आहे की लिसन टू युअर डॉक्टर अँड लिसन टू युअर फॅमिली. सर्वात वर्स्ट आउटकम होतो स्मोकिंग रिलेटेड. इंग्लंडला आमच्याकडे स्मोकिंग सजेशन क्लिनिक्स आहेत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. पण तुमची स्वतःची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला मोटिवेशन पाहिजे की बरोबर नीट वा टाईमला तुम्ही औषधं घेतली पाहिजे, आपल्या डॉक्टरचं ऐकायला पाहिजे, आपल्या फॅमिलीचं ऐकायला पाहिजे आणि वेट तुम्ही नीट ठेवायला पाहिजे आणि सगळे रिस्क फॅक्टर्स कंट्रोल ठेवले पाहिजे. म्हणजे लाईफस्टाईल एकंदरीत नीट ठेवली पाहिजे अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली सध्या धावतं जे जग आहे म्हणजे अगदी संपूर्ण जगामध्ये, भारत पण आता मागे राहिलेला नाही आहे, भारतातले लोकही तेवढेच धावत आहेत, तेवढा स्ट्रेस घेत आहेत, त्याचा परिणाम कुठेतरी जाणवतोय. तर तरुणांना म्हणजे जे ह्याचे शिकार होत आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश की काय स्वरूपाची लाईफस्टाईल किमान तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. लाईफमध्ये डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिसिप्लिन म्हणजे तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता झोपायला जाता, तुम्हाला 7-8 तास किंवा 6-8 तास झोप तुम्हाला मिळते की नाही, तुम्ही वेळेवर ब्रेकफास्ट करता की नाही, वेळेवर जेवण करता की नाही, ह्याचा फार महत्त्वाचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि माझा ओनली संदेश टू यंग पीपल इज टू हॅव डिसिप्लिन इन लाईफ. अगदी खरं आहे. आणि ही जर शिस्त पाळली गेली तर येत्या काळामध्ये कुठलेही आजार आहेत ते डोकावणार नाही तुमच्या घरामध्ये. सर खरं तर तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय, मात्र एका नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.